नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल विजय जाधव ग्राफिक्स या चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर करा लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि प्रेस करा बेल आयकॉन, त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ट्रेंडिंग आणि इंटरेस्टिंग स्टेटस कसे एडिट करायचे आणि लिरिक्स स्टेटस कसे एडिट करायचे। त्याच्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला स्टेटस आणि लिरिक्समध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड करता येणार नाही। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिट करण्यासाठी ए लाईट मोशन या ॲपची गरज लागणार आहे। ते ॲप लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा। ही जी ॲप आहे मित्रांनो ती फुल्ली अनलॉकेड आहे। तर ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड जो आहे तो बघा मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज आहे ते ॲड करणार आहोत। बॅकग्राऊंड इमेज ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चिन्हामध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या साईजमध्ये स्टेटस एडिट करणार आहात त्याची साईज जी आहे ती सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर क्रेडिट प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड जो आहे तो बघा मिळेल। ह्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज जो आहे तो ॲड करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला इथे खालती गोल चॅनलमध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इमेज आणि व्हिडिओ ऑप्शन क्लिक करून आपण याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज जो आहे तो ॲड करूया। तर मित्रांनो याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड जो आहे तो बघा मिळेल। तर आपल्या स्टेटसची साईज जी आहे मित्रांनो 2 सेकंद इतकी झालेली आहे तुम्ही पाहू शकता। तर आपण साईज वाढवण्यासाठी तुम्हाला इथे काळ्या रंगाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर प्रेस करा। प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने पुढे सरकून घ्या मित्रांनो 20 किंवा 15 सेकंद इतका तुमचं स्टेटस एडिट करणार आहात। त्याप्रमाणे तुम्ही साईज जी आहे ती सिलेक्ट करा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये सॉन्ग जे आहे ते ॲड करणार आहोत। मित्रांनो तुम्ही जो सॉन्ग निवडणार आहात त्याचे टायटल लिरिक्स जे आहेत ते कॉपी करून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही लिरिक्स टायटल जे आहेत ते कॉपी करून घ्या। तुम्ही पाहू शकता मी आधीच जे लिरिक्स टायटल आहे ते कॉपी केलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला याच्यामध्ये सॉन्ग जे आहे ते ॲड करा। सॉन्ग ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चिन्हाच्यामध्ये प्लस आयकॉन दिसत त्याच्यावर जाऊन तुम्हाला इथे ॲड म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही सॉन्ग जो आहे तो निवडा। तर मित्रांनो सॉन्ग निवडल्यानंतर याच्यामध्ये आपण इफेक्ट जे आहे ते ॲड करणार आहोत, टायटल ॲड करणार आहोत सॉन्गप्रमाणे। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे गोल चॅनलमध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टेस्ट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा। आणि आपण जी लाईन जी आहे पहिली सॉन्गची ते याच्यामध्ये ॲड करणार होतो। ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्ही नोट्समध्ये टायटल जे आहे ते कॉपी केले होते ते सिलेक्ट करा। पहिली लाईन जी आहे अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा हे लाईट मोशन ॲप ओपन करा। ॲप ओपन केल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने पहिली लाईन जी आहे ती याच्यामध्ये ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वरती रोबोट रेग्युलर ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर युज झाला फॉन्टवर क्लिक करून याच्यामध्ये मराठी फॉन्ट जे आहे साईजमध्ये ते सिलेक्ट करा। तर मित्रांनो साईजमध्ये फॉन्ट जे आहे ते सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वरती 18 BT ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून हे साईज जे आहे ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या। ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कलरचं ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्ही कोणतं कलर निवडणार तो सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर वरती बरोबर याचे नाव ऑप्शन क्लिक करून कलर जे आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही सर्व इमेज आहे ते तुम्ही सॉन्गच्या प्रमाणे याच्यामध्ये ॲड करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये टायटल ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड जो होतो बघा मिळेल। तर याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड करणार होते। इफेक्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्ही सॉन्गची पहिली लाईन जी आहे ती टेस्टची त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट्स म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून ॲड इफेक्ट्स या ऑप्शन क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला टेस्ट म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टेस्ट ट्रान्सफॉर्म हा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा तुम्हाला अशा पद्धतीने बॅकग्राऊंड जो आहे तो बघा मी। याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड करणार आहोत। इफेक्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे पांढऱ्या रंगाचा चटकून जो आहे प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी लाईन जी आहे ते अशा पद्धतीने पुढे सरकून घ्या। सरकवल्यानंतर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा चटकून आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर मित्रांनो जसा चटकून जो आहे त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती एक स्टार्ट म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे ते 0.0 इतके आहे। तर हे 100 इतके करून घ्या अशा पद्धतीने पुढे सरकून घ्या आणि 100% इतके करून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो खालती एक ऑप्शन बघा मिळेल स्केल। याची स्केल जी आहे ती मित्रांनो वजा 1.00 इतके करून घ्या। तर
आता 0 पॉइंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं कधी बॅलन्स जो आहे तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती एक अल्फा म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही जी आहे ती वजा तर मित्रांनो ही जी लाईन जी आहे ती वजा आहे 1.000 म्हणजेच वजा 1000 इतकी करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती एक इझी इन आणि इझी आउट असे ऑप्शन दिसतील, तर इझी इन जी आहे ती 100% इतकी करून घ्या अशा पद्धतीने, आणि इझी आउट जी आहे ती मित्रांनो वजा 100 इतकी करून घ्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे रिडम ऑर्डर हे ऑप्शन दिसेल, ती ऑफ आहे तर अशा पद्धतीने ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर तुमचा इपीएस जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये दुसरा इपीएस जो आहे तो ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पहिली लाईन जी आहे पहिली इपीएस ॲड केलेली आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इपीएस ऑप्शन क्लिक करून तुम्ही ॲड इफेक्टवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला मिळेल 3 नंबरला कलर अँड लाईट या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इथे खाली एक ऑप्शन बघायला मिळेल राईज. तर मित्रांनो तुम्हाला इथे राईज म्हणून एक ऑप्शन बघायला मिळेल, ते इफेक्ट जे आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही राईज ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर याचे सेंटर जे आहे ते तुम्हाला एक्स आणि वाय अशा पद्धतीने बघायला मिळेल, तर तुम्ही वायवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो वाय जी आहे ती अशा पद्धतीने वजा तर मित्रांनो वाय जी आहे ती वजा 700 इतकी करून घ्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन बघायला मिळेल ब्लेंड. ब्लेंड जी आहे ती मित्रांनो 75% इतकी ठेवा, 45 किंवा 50 इतकी ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला मिळेल तर शोल्डर हे जे आहे ते मित्रांनो 60 इतके आहे तरी 0 इतकी करून घ्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली एक इंटेन्सिटी म्हणून एक ऑप्शन बघायला मिळेल त्याच्यावरती. हे इंटेन्सिटी जी आहे ती मित्रांनो 3 पॉईंट इतकी ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो इंटेन्सिटी जी आहे ती 3 पॉईंट इतकी ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली कलरचं म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये कलर जे आहे ते ॲड करणार आहोत अशा पद्धतीने. तर मित्रांनो तुम्ही पांढऱ्या रंगाचा कलर जो आहे तो याच्यामध्ये ॲड करून घ्या. कलर ऑप्शन क्लिक करून पांढऱ्या रंगाचा कलर जो आहे तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपला स्टेटस जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये इपीट जे आहे सर्व इपीट टायटलमध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पहिली टेस्ट जी आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इपीट ऑप्शन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 3 टिंब दिसतील खालती त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कॉफी इपीट्स म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही दुसऱ्या लाईन जी आहे टेस्टची त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इपीट्स म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा. आणि जी तुम्हाला खालती 3 टिंब दिसतील त्याच्यावर क्लिक करून आयपीड जो आहे तो पेस्ट करून घ्या अशा पद्धतीने. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दुसऱ्या ईपीडमध्ये ईपीड जो आहे तो दुसऱ्या लाईनमध्ये ॲड झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड बघायला मिळेल. तर हे जे ईपीड आहेत सर्व टायटलमध्ये अशा पद्धतीने ॲड करून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तिसऱ्या लाईनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ईपीडचं ऑप्शन क्लिक करून तुम्हाला खालती 3 टिंब दिसतील त्याच्यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने सर्व लाईनला आपण इफेक्ट जे आहे ते ॲड करणार आहोत.
तर मित्रांनो पाहू शकता की याच्यामध्ये सर्व टायटलमध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड झालेले आहेत. तर मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो प्ले करून दाखवतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला स्टेटस जो आहे तो पूर्णपणे एडिट झालेला आहे. तर व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे वरती चौकोनच्यामध्ये वरती बाण दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने एक्सपोर्ट एक ऑप्शन क्लिक करा आणि तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मी तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ एडिट करायला शिकेन मित्रांनो.